नमस्कार, मी मयुरी वर्मा, विकास समाज यामध्ये आपलं स्वागत. पालघरमध्ये 2 AK-47 रायफल सापडल्या आहेत. पालघर जिल्ह्यातील मनोर येथे हा रायफल सापडल्या असून यामुळे नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार काल दुपारी पालघर गुन्हे शाखेचे पोलीस पथक आणि मनोर पोलीस संशयित एका इनोव्हा कारचा पाठलाग करत होते आणि ती गाडी मुंबई अहमदाबाद हायवेवर हिंदुस्थान धाब्यावर थांबली असता पोलिसांनी त्या कारची तपासणी केली. तपासणीदरम्यान पोलिसांना त्या कारमध्ये AK-47 दोन रायफल, जिवंत कारतूस आणि 4 पिस्टल बरोबर प्रतिबंधात्मक अंमली पदार्थ सापडले आहे. पोलिसांनी हे शस्त्र जप्त केले असून त्याचबरोबर या कारवाईत 5 ते 6 लोकांना ताब्यात घेतलंय. AK-47 ही एक स्वयंचलित रायफल आहे. सोव्हिएत युनियनच्या सैन्याने दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरीस 1945 साली उत्तम बंदूक बनवण्याची स्पर्धा घेतली होती. त्यावेळी सोव्हिएत लष्करात अधिकारी असलेले मिखाईल कलाश्निकोव यांनी सादर केलेल्या बंदुकीच्या डिझाईनला या स्पर्धेत पहिले पारितोषिक मिळाले. 1947 साली ही बंदूक सोव्हिएत लष्कराने स्वीकारली. ऑटोमॅटिक या इंग्रजी शब्दासाठीच्या रशियन शब्द ऑटोमॅटसाठी ए हे आद्याक्षर आहे, तर कलाश्निकोव यांच्या नावातील के आणि वापरात आलेल्या वर्षातील 47 असे एकत्र करून AK-47 हे नाव बनले आहे. तर पोलिसांनी ही कारवाई करत या रायफल्स जप्त केल्या असून हे शस्त्र कुठे नेण्यात येत होते आणि या पाठीमागचं कारण काय, या प्रकरणी पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा. नमस्कार.